वाटलं मूवी बघून आज? खूप छान. त्याच्या प्रोसेसमध्ये मी थोडी थोडी होते, थोडं थोडं मी ऐकले होते सीन्स आधी, पण ओव्हरऑल ॲज अ फिल्म त्याचं सगळं एक पॅकेज इज एक्सलेंट. इट्स नॉट जस्ट एंटरटेनमेंट, इट इज वॉट मला जे सिनेमात बघायला आवडतं ते सगळं ह्याच्यात आहे. त्याच्यात एंटरटेनमेंट आहे, ते मला काहीतरी देतं. इट गिव्ज मी अ थॉट टू गो बॅक होम अँड थिंक अबाउट. मला असं वाटतं कम्प्लीट फिल्म आहे आणि सगळ्या बाजूनी चांगली फिल्म आहे. त्याच्यात काही मला असं ह्याचं काम चांगलं आहे त्याचं नाही आहे, नथिंग. सॉन्ग्स आर ब्युटिफुल, ॲल्बम इज एक्सलंट, सगळ्यांची कामं खूप छान आहेत. हेमंतनी अप्रतिम लिहिली आहे फिल्म, म्हणजे आय एम रिअली व्हेरी हॅपी. कारण नाही तर मला नसती आवडली तर मी थांबलेच नसते इंटरव्ह्यूला. बट आय थिंक इज डन अ फॅब जॉब आहे रायटिंग. इट्स समीरनी उत्तम, इट्स अन ओव्हरऑल एक्सलंट फिल्म. आणि हो, आणि मला असं वाटतं की ॲक्च्युली हा सिनेमा ना जसं कॉलेजेसमध्ये वगैरे कंपल्सरी दाखवतात ना सिनेमे, तसे एक कंपल्सरी काहीतरी करून दाखवले पाहिजेत. देर आर सो मेनी थिंग्स दॅट यु नो, म्हणजे खरंच आहे, मी कुंडीच मिरची लावते तर मला वाटतं मला शेती येते, पण तसं नाही आहे. आणि खरंच शेती बंद झाली तर मी जेवणार काय मला माहीत नाही आहे. तर आय थिंक इट्स एक्सलंट, इट्स फॅब्युलस, आय एम व्हेरी हॅपी. तुमच्या आयुष्यातही कोणीतरी पोस्टर गर्ल नक्कीच असेल. मुलांनाच फक्त विचारण्यात अर्थ नाही, मुलींना सुद्धा पोस्टर गर्ल आहे. तर ती तुमची कोण आहे? माझी पोस्टर गर्ल माझी आजी, जी आता नाही आहे, तिच्यामुळे मी खूप आहे तशी आहे. माझी आई ती कॉन्स्टंट पोस्टर गर्ल आहे. शी इन्स्पायर्स मी, ती मला नवीन नवीन काहीतरी करायला भाग पाडते, माझ्या चुका सांगते, मला समजावते. खरं आयुष्य दाखवतात ना त्या पोस्टर गर्ल. फॅन्टसीमध्ये नेते ती पोस्टर गर्ल नाही, जी रियालिटी दाखवते ती खरी पोस्टर गर्ल. थँक्यू सो मच. थँक्यू.